एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत बैठक करतात. एकनाथ शिंदेंची बंडखोर आमदारांसोबत बैठक गुवाहाटीहून एक महत्त्वाची अपडेट. एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या बैठकीची दृश्य थेट एबीपी माझाकडे. बंडखोर आमदारांसोबत बैठक झाल्यानंतरच माझा निर्णय जाहीर करेन असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. आपली भूमिका तेव्हाच स्पष्ट करेन जेव्हा मी आमदारांसोबत बैठक घेईन. शिंदेंसह सर्व आमदार रॅडिसन हॉटेलमध्ये आहेत गुवाहाटीला आणि या बैठकीची थेट दृश्य एबीपी माझाकडे आलेली आहेत. बंडखोर आमदारांसोबतच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ही दृश्य आपण पाहतो एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार त्याचप्रमाणे प्रहार जनशक्तीचे आमदार हे सगळे बसलेले आहेत. रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सध्या ही बैठक सुरू आहे गुवाहाटीमध्ये. आसाममधल्या गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सगळे समर्थक आमदार आहेत आणि या आमदारांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. प्रताप सरनाईक शिवसेनेचे नेते, भरत गोगावले ज्यांना प्रतोदपदी नियुक्त केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी, यांच्यासह इतर बंडखोर आमदार उपस्थित आहेत. प्रहार संघटनेचे बच्चू कडू, शिक्षण राज्यमंत्री हे सुद्धा या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीमध्ये फक्त इतर पक्षांनाच फायदा झाला असं नवं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदे यांचं हे नवं ट्विट, गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये फायदा झाला तो फक्त इतर पक्षांना असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं. यामध्ये शिवसैनिक भरडले गेले. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र नुकसान झालं असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. शिवसेनेचं पद्धतशीर खच्चीकरण होत आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांचं ट्विट आपण पाहत आहे. गेल्या अडीच मुद्दा क्रमांक एक, गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारचा फायदा हा फक्त घटक पक्षांना झाला आणि यामध्ये शिवसैनिक मात्र भरडला गेला. बंडखोर आमदारांसोबत बैठक घेण्या अगोदर एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे ट्विट, इतर पक्षांना फायदा झाला, शिवसेनेचं मात्र खच्चीकरण होत असल्याचं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं, दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मांडलेत. आणि दरम्यान एकनाथ शिंदे यांची या बंडखोर आमदारांसह समर्थक आमदारांसह बैठक सुरू झालेली आहे. आसाममधल्या गुवाहाटीमधल्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमधली ही थेट दृश्य तुम्ही पाहताय एबीपी माझावर. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीची. वैभव परब या बैठकीसंदर्भातल्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतील. वैभव, सविता, जर आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर एकनाथ शिंदे गटानं ज्यांची मुख्य प्रतोदपदी निवड केलेली आहे ते भरत गोगावले आणि इतर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी एकनाथ शिंदे चर्चा करताना पाहायला मिळतात. आणि नुकतंच त्यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी आताच नुकतं जे संबोधन केलेलं आहे त्यावर कुठलीही प्रतिक्रिया एकनाथ शिंदे जाहीररित्या देणार नाहीये, त्यामुळेच त्यांनी आपलं मनोगत आहे ते ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. आता ट्विटमध्ये काय लिहिलं आहे ते तू थोड्या वेळापूर्वी सांगितलं, आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा. आणि जे त्यांनी लिहिलेलं आहे ते त्यांचे आमदार गेले अनेक वर्ष हे उद्धव ठाकरेंना सांगत असल्याची भावना ही आमदारांनी बोलून दाखवलेली होती. अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त फायदा हा घटक पक्षांना झाला आणि आपला शिवसैनिक भरडला गेला. शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ नये, शिवसैनिक कायम आपल्यासोबत राहावा यासाठीच आपण हा निर्णय घेत आहोत. या निर्णयाकडे जावं लागत आहे. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र खच्चीकरण होत होते. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडले अत्यावश्यक असल्याची भूमिका इकडे एकनाथ शिंदे मांडतात. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हितासाठी, दुसरा तिसरा त्यांनी काही विषय घेतला नाहीये, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका ठाम केलेली आहे आणि त्या ठाम भूमिकेने आता एकनाथ शिंदे जाताना दिसत आहेत. थोड्याच वेळात एकनाथ शिंदेच्या गटाची ही महत्वाची बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ दिलेली तर आहे, पण या साधीला प्रतिसाद एकनाथ शिंदे देणार का हे बघावं लागेल. कारण का एक कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही शिवसैनिक म्हणूनच राहणार आहोत, शिवसेनेचा गट स्थापन करणार आहोत, त्यामुळे शिवसेना आम्ही सोडत नाहीये. त्यामुळे या वक्तव्याकडे एकनाथ शिंदेंच्या कसं पाहायचं आणि ज्यांनी उद्धव ठाकरेंनी जी साथ घातलेली आहे त्या साधीला प्रतिसाद आता एकनाथ शिंदे देणार का आपल्या निर्णयावर ठाम राहणार हे थोड्याच वेळात कळेल आपल्याला. कविता,
उद्धव ठाकरे यांनी हा साथ घातली आहे त्या साधेला एकनाथ शिंदे प्रतिसाद देणार का, कसा प्रतिसाद देणार की आपण जी वाट चोखाळलेली आहे त्याच वाटेवर ते जाणार, या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत जी बैठक घेतात त्या बैठकीनंतरच होईल। वैभव, पण जी दृश्य आता या बैठकीची पाहतो यामध्ये फक्त काहीच आमदार दिसतात, इनफॅक्ट फक्त 6 आमदार दिसतात, ही दृश्य मर्यादित आहेत की सगळे आमदार या बैठकीला उपस्थित होते की नेमकेच आमदार होते? या बैठकीला नेमकेच आमदार उपस्थित होते, 35 आकडा म्हणजे 35 संख्याबळ एकनाथ शिंदे यांनी या आधीच सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे। काल मध्यरात्री एकनाथ शिंदेच्या गटाकडून म्हणजेच सूरतवरून गुवाहाटीकडे जाताना एका प्रकारे शक्ती प्रदर्शन करून एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला। एबीपी माझाने हा व्हिडिओ दाखवला होता, त्यातलं संख्याबळ हे 35 होतं। आजही काही आमदार आहेत ते एकनाथ शिंदेच्या गटात सामील झालेले आहेत, त्यामुळे इकडे शिवसेनेची धारदूक आहे ती आणखीन वाढत चाललेली आहे। 37 संख्याबळ एकनाथ शिंदेंचा गरजेचं आहे, हे 37 संख्याबळ पार करून एकनाथ शिंदे दावा करतात की माझ्याकडे आणखीन काही आमदार आहेत। त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की जर तुम्हाला मुख्यमंत्रीपद माझ्याकडं नको असेल तर तुम्ही समोर या, बसा, चर्चा करा, आपण चर्चा करायला हरकत नाहीये। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आता एकनाथ शिंदे गटाची एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे गुवाहाटीमध्ये। या बैठकीमध्ये काही मोठे आमदार आपल्याला दिसत आहेत, परंतु 35 संख्याबळ असलेलं एक पत्र, स्वाक्षरी असलेलं पत्र आहे ते सकाळीच या गटाकडून जाहीर करण्यात आलं होतं, आणि त्यामुळेच कुठेतरी आता एकनाथ शिंदे आपला दावा पूर्ण करताना दिसत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कविता, पण या बैठकीमधली जी दृश्य समोर येतात त्यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला सहज दिसते ते म्हणजे इथे फक्त चर्चा होत नाहीये, हातात काही कागद आहेत, याचा अर्थ वाट ही सोपी नसणार आहे, कायदेशीर सगळे मार्ग चोखंदळले जातात, कारण जर कागदोपत्री कारवाई होणार असेल तर फक्त आवाहन साथ प्रतिसाद यापुरती हे मर्यादित राहणार नाही। कविता, नक्कीच, कारण का ज्यावेळेला हा संपूर्ण निर्णय घेणं हा काही सोपा नाहीये आहे। आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरेंना निरोप देण्यासाठी म्हणजे वर्षाहून मातोश्रीकडे जाताना हजारो शिवसैनिक आहेत ते मुंबईच्या रस्त्यावर उतरलेले आहेत, हे सगळे शिवसैनिक आहेत हे नक्कीच एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात आहेत, आणि म्हणून उद्धव ठाकरेंना ठिकठिकाणी स्वागत करण्यासाठी ते उभे आहेत। आता एवढ्या सगळ्यांचा रोष जर ओढवून घ्यायचा तर काही तांत्रिक बाबी देखील समजून घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेला संख्याबळ असतं, आकडेवारी असते, बरोबर, विधानसभेचे उपाध्यक्ष असतात त्यांना पत्र द्यावं लागेल, राज्यपाल